प्रथमेश जलाशय छत्री तलाव येथे मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कार्याची पाहणी मनपा आयुक्त प्रशांत रोढे यांनी केली. यावेळी शहर अभियंता रवींद्र पवार, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता भास्कर तिरपुडे, श्यामकांत टोपरे, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, स्वास्थ्य अधीक्षक विजय भुरे, अभियंता नितीन बोबडे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक पंकज तट्टे, आशिष सहारे उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाला निर्देश दिले की त्यांनी गणेशोत्सव मार्गाची दैनंदिन साफसफाई व आरोग्यविषयक दैनंदिन फवारणी करावी. विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन करावे. विसर्जन स्थळी मोबाईल व शौचालयाची व्यवस्था करणे, विसर्जन स्थळी प्राथमिक आरोग्य पथक अॅम्ब्युलन्स सह सज्ज ठेवणे, तसेच विसर्जन स्थळी आवश्यक ठिकाणी पाण्यावरील गाळ व कचरा काढावा, आर्टिफिशियल टँक ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पशुवैद्यकीय विभागामार्फत गणेशोत्सव विसर्जनाच्या काळात रस्त्यावरील व विसर्जन परिसरात मोकाट जनावरांची पकडण्याची व्यवस्था करावी. या परिसरात मोकाट जनावर आढळणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे मनपा आयुक्त रोढे यांनी यावेळी निर्देश दिले. उद्यान विभागामार्फत विसर्जनाच्या मार्गावरील झाडांच्या फांद्यात छाटण्याचे काम पूर्ण करावे, तसेच अग्निशमन विभागाने विसर्जन स्थळी आपत्कालीन पथक तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अतिक्रमण विभागामार्फत विसर्जन स्थळी दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करण्यात येत आहे, तसेच विसर्जनासाठी निमित्त केलेल्या खड्ड्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी यावेळी दिले. अग्निशमन विभागाला विसर्जन स्थळी अग्निशमन पथक सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. मनपा आयुक्तांनी विसर्जनाच्या स्थळी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही तसेच जनरेटर लावण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.